मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे एरंडोली प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या गावातील आशा वर्कर्स यांना प्रोत्साहनपर जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात आशा वर्कर्स यांनी चांगलं काम केलं आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या सर्वांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मालगाव, एरंडोली, मल्लेवाडी, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड आदी गावातील आशा वर्कर्सचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, आयुब बारगील, शिवाजी महाडिक, रुपाली जाधव, तुकाराम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आशा आणि तीन गटप्रवर्तक यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बाळासाहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने आज किट त्या ठिकाणी दिलेलं आहे. गटप्रवर्तक आणि आशा वर्कर यांचं काम अतिशय स्तुत्य असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. परवाच त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांना एक निवेदन दिलं की अतिशय अल्प पगारामध्ये आम्ही काम करतो आणि आमचं त्या ठिकाणी मानधन वाढवून मिळावं. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जयंत पाटील साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी 3000 रुपये मानधन त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं आज या ठिकाणी मी राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील साहेबांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचे स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यामध्ये राबवत आहे आणि अशा चांगल्या कार्याच्या पाठीशी या आशा वर्कर त्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते शासन दरबारी जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.